Good morning, शुभ सकाळ मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की ह्या मोड आलेल्या कांद्याचं काय करशील सकाळी, तर आपण आज मसाला ओट्स बनवणार आहेत एकदम छान असा। तर त्यासाठी आपणाला हे कांदेसुद्धा उपयोगी येतील, आपण हे कदाचित फेकून देतो कारण मोड आले म्हणून, परंतु जर व्यवस्थित पाहिलं, चेक केलं, जर ते दबत नसतील तर ते सडत नाही, ते व्यवस्थित असतात, तर थोडंसं आपण त्याचा उपयोग करू शकतो एका विशिष्ट पद्धतीने। त्याला सोलून घेतलंय मी आणि आता कटिंग करणार आहे वापरली, तर तुम्ही पहा। डोळ्यातून पूर्ण पाणी आलंय, कांदा कापणं म्हणजे डोळ्यातून पाणी येतच, तर ते सहन करावं लागतं। तेव्हा कटिंग चालू आहे, थोडस डोळ्यातून पाणी येते। तर आत्ताच तुम्ही पाहिलं की कांदा फुल्ली कट करून झालाय आणि कोथिंबीरही माझ्याकडे होती तर मी ती यूज केली आणि ही पहा मस्त कोथिंबीर कटिंग झाली, कांदाही कट झालाय। थोडस ग्रीन मध्ये वाटेल तुम्हाला की थोडं हिरवं हिरवं वाटतंय त्या कांद्यामध्ये, तर ती कांद्याची पाते कवळी अशी, तर छान आहे। तर आपण ट्राय करूया की मसाला ओटसाठी तुमच्याकडे जर वाटाणा असेल तर तुम्ही टाकू शकता, गाजर त्याचे काही पीस कट करून टाकू शकता आणि कांदा तर आपण टाकलाय। तर सध्या माझ्याकडे काही अवेलेबल नाही आहे, मी सध्या कांदाच टाकतोय। टोमॅटोही जर एखाद्याला आवडत असेल तर त्यांनी नक्कीच ट्राय करा। तर आपण घेऊया कांदा पलतायला। मी आत्ताच कढई तापाय ठेवली आणि आता थोडंसं तेल टाकतोय, थोडंसं तेल टाकलंय जेणेकरून कांदा त्याच्यामध्ये पळतला जाईल। तर मी तेल चांगलंच तापून देतोय, त्यानंतर मी टाकणार आहे कांदा। तर ट्राय करूया झालाय का पाहूया। हो येस, झालाय कांदा, तेल तापलं ॲक्च्युअल, तर मी तो कांदा त्याच्यामध्ये सोडतोय। मी व्यवस्थित हळूहळू तो कांदा टाकू शकतो त्याच्यात आणि पुन्हा एकदा गॅसची फ्लेम आपण थोडीशी लो करूया, म्हणजे कांदा व्यवस्थित उठ्या परतला जाईल। तर आपल्याकडे थोडे काही शेंगदाणे असतील ते दोन चार तुम्ही ॲड करू शकता, थोडंसं छान टेस्ट येण्यासाठी आपण त्याला यूज करणार आहे। अगदी मापात असंही आपण त्यात शेंगदाणे टाकले, खूप सारे नाही, थोडेसेच टाकले, थोडे भाजलेले होते ते, त्यामुळे त्याला आता गरम होऊन द्यायचं फक्त की त्याला थोडंसं तेलाचं टेस्ट येईल। ठीक आहे का, थोडासा तिखटपणा जर हवा असेल तर तुम्ही थोडीशी लाल तिखट टाकू शकता, अगदी थोड्याशा प्रमाणात, खूप नाही अशी, जेणेकरून थोडीशी टेस्ट येईल। आणि थोडं कांदा लसूणही टाकू शकता, छान अशी टेस्ट याच्या ठिकाणी आपल्याला मिळेल। अगदी त्याच समप्रमाणात आपण मीठ टाकणार आहोत, अगदी थोडंसं, की जेणेकरून तो तिखटपणा त्याचा कमी होईल आणि एक रुचकर अशी टेस्ट आपल्याला इथे अनुभवता येईल। हे पहा, पुन्हा एकदा प्रॉपर मिक्स करून घेऊया आपण। हा आवाज यायला लागलाय, व्यवस्थित असा कांदा परतला गेलाय। आता आपण अंदाजे एक पाणी ॲड करणार आहोत आपल्या पद्धतीने, जितकं आपल्याला हवं आहे तितकं आपण पाणी टाकतोय या ठिकाणी आणि फ्लेम थोडीशी वाढवणार आहोत जेणेकरून आपलं काम थोडं फास्ट होईल। मी एवढं पाणी टाकलंय, तेवढं लागणार आहे मला माहीत आहे, तुम्ही अंदाजे एक पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तुमच्या पद्धतीने। पाण्याला उकळी येण्याची सुरुवात झालेली दिसते, तर थोडीशी फ्लेम थोडी कमी करूया जेणेकरून त्याचं प्रॉपरली बॉइलिंग होईल। ते पण आम्ही थोडंसं कमी केलंय आणि आता आपण मसाला ओट्सची तयारी करूया। खूप छान असं बॉईल झालं आपण पाहू शकता इथे, तर आता आपण मसाला ओट्स ॲड करू शकता। तर मी ही मसाला ओट्सची पुडी ॲड करणार आहे, हे पहा। तर मी संपूर्ण पुडी या ठिकाणी ॲड केली आहे आणि आता आपल्या पद्धतीने हलवत राहणार,
मसाला वाटच्या पोळीमध्ये काही वाटाणा काही गाजर वगैरे तुम्हाला मिळतात, परंतु जर तुम्हाला एक्स्ट्राचे वाढवायचे असतील तर तुम्ही बाहेरून टाकू शकता. आता सध्या माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते तर मी नाही टाकले. तुम्ही अवश्य टाकू शकता आणि अजून रुचकर अशी टेस्ट अनुभवू शकता. छान असा आवाज तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येईल. तर मी थोडीशी वरून कोथिंबीर ॲड करणार आहे, धनिया बोले तो कोथिंबीर आणि आपला मसाला ओट्स जवळजवळ तयारच होत आला आहे. तर तुम्ही नक्कीच त्याचा आनंद घेऊ शकता आणि सुट्टीच्या दिवशी मॉर्निंगसाठी खूप हेल्दी असा नाश्ता आपण बनवू शकतो, ज्याच्यामध्ये प्रोटीनचे खूप सारं प्रमाण असतं. खूपच आरोग्यदायी असा हा ओट्स मानलं जातं. तर जर जिमला जात असाल, व्यायाम करत असाल, हिवाळ्याचा सीझन आहे, वेट वाढवायचं असेल तर नक्कीच ट्राय करा. चला मग मी आता ट्राय करतो. झालंय माझं सगळं, फायनली ओट्स आर रेडी फॉर ब्रेकफास्ट. चला मग आता मी डिशमध्ये काढून घेतो आणि चाखून बघतो. तुम्ही या नाश्ता करायला. चला मग चटपटीत असा मसाल्याची टेस्ट चाखून बघूया. सुपर झाली आहे, जशी हवी तशी. अगदी मोड आलेल्या कांद्याची टेस्ट ही त्याच्यात लागली, कवळ्या कवळ्या अशा पातीची टेस्ट काहीच वेगळीच आणि खूप छान असं वाटते. तर या आणि आनंद घ्या आमच्या मसाला ओट्सचा.